कसा आहे सरबाज? खूप मस्त, तुमच्या समोर आहे, हँडसम आहे, सेक्सी आहे, तुम्हाला कसा पाहिजे तुम्ही ते सांगा. बरं, खूप छान टास्क खेळला आहेस, सगळं छान होतं. तुला काय वाटतं की तू कुठे कमी पडलास? कुठे कमी पडलं? मला असं वाटत नाही की कुठे कमी पडलो आहे मी, कारण जेव्हा मी बाहेर आलो त्याच्यानंतर हेच मी बघतोय सगळीकडे की अनएक्सपेक्टेड एलिमिनेशन झालेलं आहे. तर मला असं वाटत नाही की मी कुठे कमी पडलं, मी सगळं दिलं, माझा पूर्ण पिटारा उघडून ठेवलं होतं मी माझा. ओके, जर तुला असं वाटतंय का की निक्की सोबत नसतास तर तू आज घरात टिकला असतास का? निक्की सोबत नसला तर घरात टिकला असतात का? असं काही आहे नाही, निक्की सोबत पण असून मी घरामध्ये टिकलो असतो, कारण माझा एक तो वेगळा माझी पर्सनॅलिटीमधून तुम्ही तो एक वेगळा पण भाग तुम्हाला बघायला दिसला आहे की मी कशी का लाईक केअरिंगनेस माझा कसा आहे, माझा प्रेम कसा आहे, मी कसं काळजी घेतो माझी लोकांची. तर ती नसती तर तो दुसरा पार्ट पण दिसला नसता तुम्हाला माझा. आणि असं झालं नाही की त्याच्यामुळे मी वीक झालो आहे, त्याच्यामुळे मी स्ट्रॉंग होतो खूप. ओके, तुझ्या टीममधले ना एक एक करून सगळे सदस्य निघत होते, तर तुला असं नाही वाटलं का की गेम चेंज करून बघावा की लोकांना आवडेल असं? मी लोक हे लोकांना माझी टीमच्या लोकांना हे सांगत होतं कंटिन्युअसली, तुम्ही सगळ्यांना बघितलं आहे की मी हे सांगत होतं टीम फोडायची नाही, टीम फुटली तर एक एक करून सगळे बाहेर जाणार आहे. आणि चार लोक तर होते टीममध्ये, चार लोक चालवत होते टीम, पण मी सर्वांना सांगितलं की यार थोडाफार आपल्याला बघून घ्यावा लागणार आहे मागे पुढे, की थोडी चुकी झाली तर ॲक्सेप्ट करा, नाही झाली तर ते ॲक्सेप्ट करून घ्यावा लागणार आहे. कारण मला हे माहीत होतं की समोरची टीममध्ये बहुमत खूप आहे आणि आपण चार असले तर तो बहुमत का त्यांचा कामाचा नाही आहे, पण आम्ही चार फुटलो तर आमचे वोट पण फुटले. फक्त मीच एक असा व्यक्ती आहे की मी माझ्या टीमसोबत इतकं लावलं होतं की मी कधी नॉमिनेशनमध्ये कोणत्याही व्यक्तीचं माझ्या कोणत्याही व्यक्तीचं नाव नाही टाकलं आणि मी कोणाला काढलं पण नाही बाहेर. तर त्यांना हे सांगायचं होतं फक्त की टीम असली असती आजपर्यंत तर कोणताही टीमचा सदस्य बाहेर गेला नसता. घरातून आल्यावर पहिली गोष्ट काय केलीस? घरातून आल्यानंतर पहिली गोष्ट आई वडिलांना कॉल केला आणि ते खूप चांगलं वाटलं त्यांचा आवाज ऐकून, आणि त्यांना विचारलं की कसा खेळला तुमचा मुलगा, तर ते म्हटले की आमचा मुलगा शेर आहे, शेर सारखाच खेळला. तर चांगलं वाटलं की ठीक आहे. त्यांना मी हेच विचारलं की तुम्हाला कसं वाटलं, ते म्हटले यार आमच्यासाठी तू हिरो आहे तर आम चांगलंच खेळला, तर ते ठीक आहे. ओके, बरं, आता पुढे काय? हिंदी बिग बॉसची जर ऑफर आली तर तिथे जाशील का? ऑफर आली तर नक्कीच तुम्हाला दिसणार. तुम्हाला बघा, आता तुम्हाला बघायचं आहे हिंदीमध्ये तर तुम्हाला बघणार दिसणार मी, आणि तुम्हाला नाही बघायचं तर तुमच्या हातातच आता सगळं काही. पण ऑफर आलं तर मी नाही नाही म्हणणार, मी दिसणार तुम्हाला. बिग बॉसच्या घरातला असा कोणता प्रसंग किंवा क्षण आहे जो तू कधीच विसरणार नाहीयेस? कधीच विसरणार नाही आहे मी बिग बॉसची वॉइस, आवाज कधी विसरणार नाही आहे. आणि सर्वात जास्त मी कोणाला जर विसरणार नाही आहे तो काका कौवा. काका कौवा म्हणजे लाईक माझे लाईफचा एक खूप मोठा भाग झालेला आहे. आता कोणी काका पण भेटले ना त्यांचं त्यांना उभं समोर पण नाही करणार मी. तो एक वेगळा आहे माझ्यासाठी. आवडता स्पर्धक कोण होता आणि का? आवडता स्पर्धक कोण होता? स्पर्धक तुम सगळ्यांना माहित आहे कोण कोण होता आवडता स्पर्धक माझा. नाव घ्यायची गरज आहे का? नाही आहे ना, कमेंट मध्ये सांगा काय नाव आहे मग तिचा तिचा. आवडता स्पर्धक कोण होता आणि का? स्पर्धक ना प्लेयर निक्की. ना आवडता होता यार असं काय कोण होतं नाही ना आवडता, कारण माझ्या समोर जितके लोक होते ते ॲज अ कॉम्पिटिटर मी बघत होतो त्यांना, तर ते मी विलनच बघत होतो त्यांना सगळ्यांना, बी टीमच्या लोकांना. तर पूर्ण बी टीम माझं ना आवडतं होती. बिग बॉस मराठीच्या घरातली तुझी आवडती जागा कोणती होती? माझी आवडती जागा किचन, सर्वात जास्त आवडती जागा माझी किचन होते. ओके, तुला कोण वाटते की कोण आता बिग बॉसच्या घरात मास्टर माइंड आहे? आता बिग बॉसच्या घरात मास्टर माइंड कोण आहेत? जो होता त्यांना तुम्ही बाहेर काढलाय, तुमच्या समोर बसलेला आहे. आणि आता मला नाही वाटतं की कोणी इतकं धोका लावत आहे तिकडे गेमसाठी, पण निक्की गेम खेळून आलेली आहे तर निक्कीला माहित आहे की गेममध्ये कसा कुठे काय ठेवायचं आणि कसा गेम खेळायचा. तर निक्की आता याच्या पुढे स्वतःचं डोकं लावून तुम्हाला ती दिसणार याच्या पुढे मास्टर माइंड. ओके, मग बिनडोक कोण आहे असं तुला वाटतं? बिनडोक मला वाटतंय की काही उगीच, मतलब बिनडोक घरामध्ये कोण कोण आहे आता? डोका कोण? पॅडी दादा नाही लावत डोका.
पॅडी दादाला फक्त गेम मध्ये आहे म्हणून करतात पॅडी दादा, पण पॅडी दादा डोकं लावल्यानंतर पॅडी दादा खूप चांगला खेळू शकते याचा पुढे जर लावला तर. पण पॅडी दादा एक सूरज मध्ये अटकले आहेत आणि सूरज आणि तो त्यांचा एक वेगळा चालू आहे. ते डोकं लावलं त्यांनी तर तुम्हाला दिसू शकतं काहीतरी गोष्ट, कारण पॅडी दादाला चक्रवी रूम मध्ये पण बोलवलं होतं, त्याच्यानंतर पण पॅडी दादा येऊन एकदम नॉर्मलच रिॲक्ट करत होते. तर ते डोकं लावत नाही तसा, तो चक्रवी रूमचा कसा यूज करून घ्यायचा होता ते त्यांना त्यांना माहीत नाही झाला की त्यांनी दाखवलं नाही. तर मला असं वाटतं की पॅडी दादाकडे थोडाफार डोकं पाहिजे का ते गेमसाठी पाहिजे. तुला काय वाटतं की असा स्पर्धक, एखादा असा स्पर्धक जो आला नसता तरी चाललं असतं? एखादा स्पर्धक आला नसता तर तरी चाललं असतं, पूर्ण डी बी टीम नाही आली असती तर चाललं असतं, त्यांच्या दुसरे आले असते तर चाललं असतं खूप, कारण ते कधी समोरून येऊन कधीही कोणतेही टास्कमध्ये या कुठेही समोरून आलेले नाही भेडायला या काहीतरी सांगायला कोणता मुद्दा घेऊन. आणि जे मुद्दा घेऊन पण येत होते ते आमच्याकडे या डिसिजन घेऊन येत होते, तर मी निक्की वैभव आम्ही जान्हवी आम्ही चेंज करत होते ते, हां तुम्हाला हे पाहिजे तर आम्हाला नाही पाहिजे हे एक्सेप्ट करा, तर ते एक्सेप्ट करत होते. आम्हाला पाहिजे होते की असे व्यक्ती आमच्या समोर उभा राहत की आम्ही सांगितलं त्यांना की हे करायचं आहे तर ते म्हणते की नाही आम्हाला नाही करायचं, पण असं कधी झालं नाही. आता बाहेर आल्यावर कोणाला भेटायची इच्छा आहे आणि भाऊंना न भेटल्याची खंत आहे का? भाऊला ना भेटण्याची खूप खंत आहे, मी तिकडेच सांगितलं तुम्ही बघितलं असणार तर की भाऊ नाही आहे, मला खूप वाईट वाटू राहिलं आहे. आणि इच्छा माझी जर आहे तर मी सर्वात पहिले भाऊलाच भेटणार, कारण माझी खूप इच्छा आहे, कारण भाऊ नाही होत नाही होते नाही तिकडे आणि मला खूप वाईट वाटत होतं की भाऊ नाही आहे आणि मी असंच जातोय घराबाहेरून बाहेर. बरं, कोणाला भेटायची इच्छा आहे आता जे घरातून बाहेर? मला सगळ्यांनी भेटायची इच्छा आहे की कारण तो एक गेम होता आहे, गेमचा भाग आहे, ते गेममध्ये कोणाला मी काय सांगितलं या वाईट केलंय तर ते गेमबद्दलच होता. त्याच्यानंतर मी आता बाहेर आहे तर माझा असा कोणासोबत असा क्रॉस नाही आहे, सगळ्यांसोबत माझा चांगलाच होता आणि सगळ्यांसोबत मी चांगलंच वागलेलो आहे. तर हा इच्छा सगळ्यांना भेटण्याची इच्छा आहे मला की मी सगळ्यांना भेटू शकतो बाहेर येऊन. ओके, तुझ्यामध्ये टॉप 3 कोण आहेत आणि ट्रॉफी कोणी जिंकावी? टॉप 3 माझ्यामध्ये निक्की, सूरज आणि थर्डमध्ये मी खूप कन्फ्यूज आहे. आता तुम्हाला माहित आहे की कोण असू शकतं तर मला माहीत नाही की थर्डमध्ये कोणी येऊ शकतो खालून, कारण वोटिंगवरती डिपेंड असणार की कोणाला कसा भेटणार वोटिंग. ओके, आता मी काही स्पर्धकांची नावं घेते तर यांच्याबद्दल तुला काय वाटतं ते सांगशील एका लाईनमध्ये. डीपी धनंजय दादा. डीपी लाईक ठीक आहे, डीपीला कधी गेम समजतं कधी नाही समजतो, तो स्वतःमध्ये खूप कन्फ्यूज आहे की खेळू या नाही खेळू तसा आहे त्याचा. जान्हवी. जान्हवी पण जान्हवी खूप कन्फ्यूज आहे, जान्हवीला कधी कधी असं वाटतं की मी शोसाठी खूप काय करू, पण कधी कधी त्याला असं वाटतं की यार माझी डिसरिस्पेक्ट होणार आहे, सेल्फ रिस्पेक्ट पण माझी आहे तर ते मला बाहेर काम पण करायचं आहे. तिला असं वाटतंय की ती अॅग्रेशन दाखवून या काही उलटे फुलटे गोष्टी करूनच सोला टीआरपी देऊ शकते, पण तसं नाही आहे, तिची रिअल पर्सनॅलिटी खूप चांगली आहे. तर ती मला असं वाटतं तिने रिअलच दाखवायला पाहिजे तो राग अँड ऑल. तर जर ती शोसाठी करते या शोसाठी ती ॲक्टिंग करते तर ॲक्टिंगला साईडला ठेवून जर तिने तिची रिअल पर्सनॅलिटी दाखवली ना तर ती पण लोकांना खूप आवडणार. अंकिता. अंकिता लाईक अंकिताचा काही गेम नाही, बस धक्के मार मार की चल रे तो चल रे तसा आहे तिचा, की ठीक आहे तुम्हाला पण माहिती आहे की त्याला एक संधी भेटलेली आहे, ती एडिक्ट झाली होती त्याच्यानंतर तिला एक संधी भेटली, त्याच्यानंतर पण ती सॉफ्ट आहे, कधी ते मुद्दे असं घेऊन येत नाही समोर के बाद बाबा हा माझा मुद्दा आहे या मला याच्यावरती काय बोलायचं आहे, याच्यावरती भांडायचं आहे, याच्यावरती काही ठाम ठेवायचं आहे, ती तसं नाही आहे. फक्त आता एंडिंगपर्यंत आले तर तिने असं ठेवलेलं आहे की आता भगवान भरोसे जसं चाललंय तसं चालू द्या. पॅडी दादा. पॅडी दादा कन्फ्यूज आहे, पॅडी दादा पण खूप सॉफ्ट झालेले आणि घरामध्ये मेंटली खूप स्ट्रॉंग पाहिजे पॅडी दादा. पॅडी दादा पण तसंच चालू आहे की जसं चालू आहे तसंच चालू ठेवा, उगीच कोणासोबत भांडणं करायचं नाही, उगीच कोणत्याही मुद्द्यावरती घुसायचं नाही, बोलायचं नाही, असंच आहे त्यांचं. वर्षाताई. वर्षाताई खूप स्मार्ट आहे आणि वर्षाताई मी तुम्हाला सांगणार, वर्षाताई असे आहेत ना की एक 24-25 साल की लडकी होती ना चंचल और फुर्तीली, तसे आत्ता पण ते स्वतःला समजत मतलब समजते वो खुद को वैसे आणि ते तसे आहे, पण त्यांच्यामध्ये खूप फुर्ती आहे आणि खूप स्मार्ट आहे ते आणि आत्तापर्यंत ते इंडिव्हिज्युअलच खेळत आहे आणि चांगलं पण वाटतंय मला की इतके वर्षानंतर ते असे आहात आणि असे खेळतात. त्यांना माहीत आहे की कोणाला चांगला बोलायचं आणि कोणाला वाईट बोलायचं ते बघूनच सांगतात, फेक नाही सांगणार तुम्हाला कधी ते. अभिजित. अभिजित तर
अभिजित, इतकं मला इतका एफर्ट दिसले नाही, कारण तुम्हाला सगळ्यांनी तुम्ही बघितलंय पूर्ण शो, कोणत्याही मुद्द्यामध्ये अभिजित दिसला नाही, मला तर नाही दिसला घरामध्ये की कोणत्याही मुद्द्यामध्ये तो येऊन सांगितलं का बाबा हे चुकीचं आहे हे वाईट आहे, तो शांत राहतो, हा 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 सबकी हा में हा मिलाता है, एक तिला त्याला असंच आहे की ठीक आहे अभि सबसे अच्छे से रह के ही चलना है, तो उसको सबसे अच्छा ही रहना है, फक्त मीच होतो की मी जाऊनच त्याला लाईक करत होतो जे काही, माझ्यानंतर कोणासोबत असं तो भांडणं केलं या कोणासोबत क्रॉस झालेला मला नाही माहीत. सूरज सूरज खूप चांगला आहे, मनापासून खूप चांगला आहे तो, आणि तो एकदम क्लीन आहे पाण्यासारखा, त्याला माहीत नाही की काय करायचं काय बोलायचं, त्याला जो जो चांगला वाटतं जे जो त्याच्या तोंडात येतं तो बोलतोय, आणि खूप चांगला मुलगा आहे, आणि मला असं वाटते ते चांगलं त्याचा पाण्यासारखं वागणंच लोकांना महाराष्ट्राला आवडतंय, तर ते खूप चांगलं आहे, तर तसंच पुढे पण त्यांनी राहावा तर चांगला आहे त्याच्यासाठी. निक्की 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 तो जान आहे, उसमें जान अटकी आहे, वो बहुत लाईक चांगली व्यक्ती आहे, आणि तिला स्मार्ट आहे, स्ट्रॉंग आहे, आणि कोणाला घाबरत नाही ती, कोणीही असू द्या खूप समोर कोणताही व्यक्ती येऊ द्या, जसं मिस्टर युनिवर्स मिस्टर एशिया आले होते तर लोकांनी त्यांना बघून घाबरले होते सगळे लोक, पण तिने त्यांचं समोर पण स्वतःचा स्टँड ठेवला आणि बोलती ती फडफड फडफड तोंडावर बोलते, मुफट आहे जे काय आहे ते तोंडावर आहे, मनात ठेवत नाही ती. थँक्यू थँक्यू सो मच.